नमस्कार, न्यूट्रिबॉस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला साबुदाणा बटाटा पापड करून दाखवणार आहे. अगदी सोपी आणि वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण सुरुवात करू साबुदाणा बटाटा पापड करायला. त्यासाठी मी 2 कप साबुदाणा घेत आहे. 2 कप म्हणजे साधारण 300 ग्रॅम आपला साबुदाणा असतो. आपण साबुदाणा घेतलेला आहे, तो छान 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यावरची धूळ वगैरे टार्स सगळं निघून जाईल. साबुदाणा आपण 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून रात्रभर भिजू घालायचं आहे. 7 ते 8 तास आपल्याला भिजू घालायचं आहे. पुढची प्रोसेस मी सकाळी दाखवते. चला तर मग आपण भेटू उद्या. हे बघा, आपण 2 कप साबुदाणा रात्रभर भिजवलेला आहे, सॉफ्ट भिजलेला आहे आणि टम्म फुगलेला आहे. बघू शकता तुम्ही, 2 कप साधारणतः आपण 300 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. आपण 300 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे. आपण छान पीसेस करून घेणार आहोत छोटे छोटे. बटाटे छान कट करून घेतलेले आहेत आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये. आता आपण बटाटे कुकरमध्ये घालणार आहोत. साबुदाणे पण आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. छान मोकळा मोकळा असा भिजलेला आहे साबुदाणा. आपण 2 कप साबुदाणा घेतलेला आहे. आपण 12 कप पाणी घेणार आहोत. एका कपाला 6 कप पाणी घेणार आहोत. आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण थंड झाल्यावर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. अशा पद्धतीने आपलं साबुदाणा आणि बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे. यामध्ये आपण 50 ग्रॅम मीठ घालणार आहोत चवीपुरते. साधारणतः 4 चमचे आपण यात मीठ घालणार आहोत. वजनाने 50 ग्रॅम आणि चमच्याने 4 चमचे असे मीठ वापरलेलं आहे. तरी पण आपण चव घेऊन आपल्याला कमी जास्त वाटलेस तसं वाढवू शकता. तसंही उन्हाळी सामानात मीठ कमीच वापरायचं असतं. जसं जसं वाळतात आणि वर्षभर साठवतात तर मीठ त्यातलं जास्त होत जातं, खारट होत जातात पदार्थ. त्यामुळे बेतानेच मीठ घाला. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, ज्युसर, आणि त्यात आपण हे सर्व फिरून घेणार आहोत. पाणी वाटल्यास तुम्हाला तुम्ही वाढवू शकता. बॅटर कसं आहे ते त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. असं बॅटर तयार झालेलं आहे. ते आपण आता पूर्ण अशाच पद्धतीने मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. हे बघा, आपलं साबुदाणा बटाट्याचं बॅटर तयार झालेलं आहे. मीठ मी 50 ग्रॅम घातलेलं आहे. आता सध्या मी डायनिंग टेबलवरच घालत आहे, पण थोड्या वेळाने उन्हात नेऊन ठेवणार आहे. जास्त पसरवायचं नाही, ते लगेच पसरतं आणि वाळल्यानंतर अजून बारीक होतील त्या पापड्या. अशा पद्धतीने आपण टाकायचं आणि जाडसरच ठेवायचे, नंतर पातळ होतात. अगदी काचेसारखे आपले पापड तयार होतील. तुम्हाला जिरं वगैरे आवडत असेल उपवासाला तर तुम्ही जिरं वरून घालू शकता. चिली फ्लेक्स असं घालू शकता. नाही घातले तरी काही हरकत नाही, तसेही छान लागतात पापड. हे आपोआपच पातळ होतात ते पापड, पसरायची सुद्धा गरज पडत नाही. मी प्लास्टिकच्या शीटवर टाकत आहे. तुम्ही साडीवर किंवा ओढणीवरही टाकू शकता किंवा सुती कॉटनच्या कपड्यावरही टाकू शकता. पण एवढं हे कपड्यावर टाकल्यानंतर आपल्याला पाण्याचा सपका मारून काढावा लागतं. आपण ज्या पद्धतीने सडा टाकतो त्या पद्धतीने कापड उलटा करून
त्यावर सडा मारायचा, नंतर ते पापड आपले आपोआपच निघतात. प्लास्टिकच्या शीटवर टाकलं तर लगेच निघतात, पाणी मारायची गरज पडत नाही. अशाच प्रकारे मी सर्व पापड टाकून घेते आणि तुम्हाला वाळवल्यानंतर दाखवणारच आहे. सहज निघलेले असतात हे पापड, शीटवर टाकले तर लगेच निघतात. आणि एका दिवसात तयार होणारी रेसिपी आहे, जास्त मेहनत लागत नाही आणि फार अवघड आहेत असं काही नाही. अगदी सोपे पापड आहेत आणि उपवासासाठी तुम्ही करू शकता. हे बघा, आपले साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले आहेत. अगदी सोपे आणि लवकर होणारे आहेत हे पापड. मी हे सावलीत वाळवल्यामुळे थोडेसे असे पांढरे आलेले आहेत. जर उन्हात, कडकडीत उन्हात वाळवले तर हे पापड ट्रान्सपरंट होत असतात, तुम्ही बघू शकता. तरी पण हे छान ट्रान्सपरंट झालेले आहेत. आपण आता तळून पाहू. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी तळून दाखवते आता हे पापड आपले किती फुलतात आणि टेस्टी असे नरम पापड झालेले आहेत आपले, बघू शकता. छोटासा तुकडा टाकून पाहते. तेल गरम झालं आहे आपलं छान. तेलातही दिसत नाही इतका ट्रान्सपरंट पापड झालेले आहेत आपले. लगेच वरती येतो आणि तितका सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता. अशाच पद्धतीने मी तुम्हाला पापड तळून दाखवते. छोट्या छोट्या आकाराचे आपण पापड केलेले आहेत, त्यामुळे भरपूर असं पापड झालेले आहेत. उपवासासाठी आपण असे पापड जर तयार करून ठेवले तर ऐन वेळेस आपली फजिती होत नाही किंवा धावपळ होत नाही. पटकन दोन चार पापड तळले की फराळाचं काम होतं. तसेच मी उपवासाचे भरपूर पदार्थ टाकलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. उपवासाच्या कुरडया, उपवासाच्या चपल्या, साबुदाणा बटाटा चकली. 300 ग्रॅम साबुदाणा आणि 300 ग्रॅम बटाट्यामध्ये आपले जवळपास 100-150 पापड तयार झालेले आहेत. पापडचं टेक्स्चर पाहूनच तुम्ही समजू शकता की किती पापड सॉफ्ट झालेलं आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा पापड असा झालेला आहे आपला, बघू शकता. आणि बिलकुल तेलकट झालेला नाही, हाताला बिलकुल तेल राहिलेलं नाही, बघू शकता. हे असे पापड तुम्ही नक्की करून पहा. अगदी वेगळी आणि सोपी पद्धत आहे, जास्त काही खर्चही नाही आणि जास्त मेहनतीचं कामही नाही. तर अशा पद्धतीने तो पापड करा आणि तुमचे पापड कसे झाले मला कमेंटद्वारे कळवा. चला तर मग आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.